कायद्याला शरण जा आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्या. सुरुवात कायद्यापासून पळत जायचं आणि पळून पळून पुन्हा न्यायालयाने पुन्हा सांगायचं तुम्ही जामीन नाकारला. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर नितेश राणे यांनी सरळ पोलिसांना शरण जाणं आणि अपमान केलेल्या गुन्ह्याची कबुली देणं हे माझ्या दृष्टिकोनातून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी सांगणं आहे. उगाच कायद्यापासून पळत जायचं आणि पळून पळून पुन्हा न्यायालयाने पुन्हा सांगायचं तुम्ही जामीन नाकारला हे अशा पळवाटा शोधण्यापेक्षा तुम्ही कायद्याला शरण द्या आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.